लोकसभा निवडणुकीत प्रचंड पडझड झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय भूमिका आहे हे आपण जाणून घेत आहोत ॲडव्होकेट बळवंतराव जाधव यांच्याकडून, शिवसेना संपर्क प्रमुख यांच्याकडून. बळवंतराव, नुकत्या लोकसभेमध्ये फार मोठ्या प्रमाणात युतीची पडझड झाली, विधानसभा निवडणुकीला आपली भूमिका काय? एक ही गोष्ट खरी आहे की त्यांची पडझड मराठवाड्यामध्ये फार झाली आणि याला अनेक कारण आहेत की आमचं कॉम्बिनेशन योग्य प्रकारे जमलं नाही. तीन पक्षांनी आम्ही एकत्र मिळून ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे होतं, तिन्ही पक्षाच्या ज्याप्रमाणे एकजीव होऊन काम करायला पाहिजे होतं, ते होऊ शकलं नाही. आम्ही इथल्या काही समाजाला समजावून सांगू शकलो नाही की 405 झाल्यावर घटनेमध्ये बदल होणार आहे, राज्यघटना बदलणार आहे, हा चुकीचा समज समाजामध्ये गेला, मुस्लिम समाजाला भयभीत केलं गेलं आणि याचा परिणाम जारंगे इफेक्ट असेल की जे रिझर्वेशन 10% दिले आणि जे हायकोर्टाने स्टे दिला नाही आणि एकनाथरावजी शिंदे दोन्ही बाजूनं रिझर्वेशन टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण तेही आम्ही समाजामध्ये स्पष्टपणे समजावून देऊ शकलो नाही ही आमची अपयशाची कारणं आहेत. परंतु आता नव्या दमानं नव्या उमेदीनं लातूर जिल्ह्यामध्ये, मी तर लातूर जिल्ह्यापुरतंच बोलेन, मराठवाड्यामध्ये परत एकदा खऱ्या अर्थानं कष्टकऱ्याचं राज्य राबवणारा एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी परत एकदा देवेंद्रजी फडणवीस असतील, त्यांची टीम असेल आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली घराणेशाहीच्या विरोधात जी या देशामध्ये घराणेशाही पोचली जाते आहे, मग ती काँग्रेसच्या माध्यमातून असेल, ती उभाटा गटाकडनं असेल, ती लालू यादवकडनं असेल, ती मुलायम सिंगाकडनं असेल, ती शरद पवारकडनं असेल, की आपल्या खानदानासाठी चलत असलेले हे पक्ष एकत्र येऊन मोदींना जो विरोध करतायत त्यांच्या विरोधात या महाराष्ट्रामध्ये परत एकदा आम्ही सर्वांनी एकत्र येऊन भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली पाहिजे आणि सर्वसामान्याचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथराव शिंदे यांच्या पाठीमागं आम्ही सगळ्यांनी उभा टाकलं पाहिजे. महाराष्ट्राच्या नव्हे लातूरच्या राजकारणामध्ये देशमुखशाहीला सगळेच जण मॅनेज आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचे साखर कारखाने, त्यांची बँक, त्यांचा पैसा, त्यांचा एकसूत्रीपणा याला तुम्ही कशा प्रकारे उत्तर देणार? बद्दरजी, तुम्ही आणि मी या गोष्टीचे अनेक वेळा साक्षीदार आहोत. 1990 सुरुवातीला आपण पाहिलं असेल की केशवराला उमेदवारी द्या म्हणून आपण मुंबईला गेलो होतो, त्यात तुम्ही होतात, प्रदीप राठी होते, दर्डाजी होते, राजाभाऊ उदगीरकर होते आणि तिथं बापू कादादींनी शब्द दिला की विलासरावविरुद्ध एकाच एक उमेदवार दिला जाईल. आणि असं असताना उमेदवार परत टंगल फाईट मॅनेज होऊन झाली याचे मी साक्षीदार आहे, तुम्ही साक्षीदार. देशमुख आणि विजय सरळ मार्गाने कधीच कोणत्याच संस्थेवर घेतला नाही, सरळ मॅनेज करणं. मग ती 95 तुम्हीच साक्षीदार आहात, फक्त बळवंत जाधव आणि बापू कादादे मॅनेज झाले नाहीत म्हणून विलासरावचा पराभव स्वीकारला. पण गोपीनाथराव मुंडे आणि विलासराव यांच्या मैत्रीमुळं मग 1999 असतील, 2004 असेल, 2009 असेल, 2014 असेल, 2019 असेल, या प्रत्येक वेळेस देशमुखांनी ताकसुद्धा फुकून प्यायचं ठरवलं आणि लातूरमध्ये काँग्रेस नाही तर देशमुखशाहीचं राज्य झालं. आपण तुम्ही बघत असाल की फक्त देशमुखशाही लातूरामध्ये, अमित भैया ग्रामीणमध्ये, धीरज भैया या कारखान्यावर चुलता, तिकडं चुलत बहीण, तिकडं आई, म्हणजे सर्वार्थानं आपल्या हातामध्ये सत्तेची सर्व पदं राहिली पाहिजे. तुम्हाला जर आठवत असेल की आता धीरज देशमुख आमदार आहेत पण बँकेवर चेअरमॅनसुद्धा त्यांनीच असले पाहिजे आणि मग सर्वार्थानं सर्व सत्ता आपल्या हातामध्ये असली पाहिजे आणि ही सत्ता घेताना सर्व मार्गाचा गैरवापर करून आप्पाचा अर्ज रिजेक्ट करायचा. मांजरा कारखान्यामध्ये मी ऊस घातलेला असतानासुद्धा ऊस बिलं दाखल केले, कारखान्याची पावती दाखल केली, ऊस घातल्याचं सर्टिफिकेट नाही,
अशी कारणं बायलाजमध्ये काहीतरी बदल करून माझा अर्ज रिजेक्ट करायचा. हे दिलीपराव देशमुख ज्या मतदारसंघातून काय मांजरा कारखान्यावर निवडून येतात, किती सदस्य आहेत हो त्याचे, किती मोठ्या इलेक्शनमध्ये आले. आणि मग मी सांगितलं आत्ता ही देशमुखशाही आहे, की या ठिकाणी लोकशाही ही केशवरावांच्या काळात होती असं, त्यानंतर लोकशाही मला लातूरात दिसली नाही. केशवरावांच्या काळामध्ये आपण जर पाहिलं असेल तर लातूरचा कारभार, लातूरचे बालाबरुतेदार सर्व जाती धर्माचे लोक मिळून कारभार चालवत होते. तमन्नाप्पा उडगे लातूर शहर चालवायचे, नगरपालिका चालवायचे, अबूबकर सिद्दीकी असतील ते कारभार करायचे, काशीनाथ कांबळे असतील, बाबूराव कांबळे असतील त्या काळामध्ये, नागनाथ चिकटे असतील, ही दलितांचं नेतृत्व करायचे. आणि हे केशवरावचे राईट हँड होते, हे केशवरावचे. पण नंतरच्या काळामध्ये 1981 जेव्हापासून विलासराव या जिल्ह्यामध्ये नेतृत्व करायला लागले, एक आपले प्यादे नेमायचे, सहकारी नाही नेमायचे. एकच सहकारी होता बबुरावण काळे, तर त्यांचा अंत कसा झाला आपण सगळं बघितलं, त्यांनाही काय वेदना झाल्या त्यांची साथ करताना तेही आपण बघितलं. सहकारी प्रदीप राठी होते, पण ते प्यादे होऊ शकले नाही, त्यांचा काटा काढायचा आणि आपल्याकडे असलेली सर्व प्यादे वापरायची. तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो, 2014-15 काहीतरी कृषी उत्पन्नबाजार समितीची निवडणूक झाली 12-13 आणि पॅनल लावून रमेशप्पा मी सरांनी एक पॅनल लावला त्यांच्या विरोधात, आणि त्या पॅनलमध्ये अर्धेच्या जवळपास आमचे आले. ग्रामपंचायत मोजली गेली असती तर नक्कीच आमचा पॅनल असता, परंतु ग्रामपंचायत मोजली गेली नाही आणि मग सत्ता करायची वेळ आली. वैजनाथराव ज्यांनी आमदार की उस्मा जनता बँक जनसंपर्क असलेला आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घटनेमध्ये त्या खुर्चीवर सभापतीच्या शेतकरी बसला पाहिजे अशी तरतूद असताना सुद्धा वाम मार्गाचा अवलंब करून दुसरा त्या आपल्या बरोबरीचा मोठा नाही झाला पाहिजे, वैजनाथला जर कृषी उत्पन्न बाजार समिती दिली तर तो आपल्याला भविष्यात जड होईल, हाच एक दुष्ट हेतू मनामध्ये ठेवून ललितभाई शहासारख्या गुजराती माणसाला शेतकरी म्हणून तिथं बसवलं. भाई चांगले आहेत, माझं त्यांच्याविषयी मत चांगलं आहे, परंतु फक्त प्यादे नेमायचे. आणि माझा विरोध यासाठी आहे की लातूरमध्ये लोकशाही जोपासली गेली पाहिजे. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य, देशमुखाच्या गडीवर जाऊन पद घ्यायचे आणि लोकांवर लादायचे ही सिस्टीम न होता लातूरच्या प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये बैठका होऊन त्या गल्लीचा वार्ड मेंबर ठरला पाहिजे, कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांना झाली पाहिजे आणि इथला आमदारसुद्धा इथल्या लोकातून ठरला गेला पाहिजे, मॅनेज म्हणून नाही. आणि मी मित्रपक्ष भाजपलाही म्हणेन की गेली 5 वर्ष 10 वर्ष 2000 जे मॅनेज चाललं आहे, गेल्या वेळेस धीरज देशमुखच्या विरोधात सचिन देशमुख कोण कुठून कसा आला कुणालाच तुम्हाला आम्हाला कळालं नाही, ही मॅनेज उमेदवारी नाही. 2009 आणि 2000 पप्पू कुलकर्णी उद्धव ठाकरेंनी मला टाळून पप्पू कुलकर्णीला देणं हे मॅनेज उमेदवारी नाही. आणि सचिन देशमुख, अरे त्याच्याऐवजी विष्णू साठेला दिलं असतं, आमचे बाळासाहेब डोंगरे आहेत मुरुडचे दिले असते, 50-60 हजार मतं घेतले असते साहेब ह्या लोकांनी. मला सोडा, खऱ्या शिवसैनिकाला तरी द्यायचं होतं, पण मातोश्रीनं इथल्या जागा विकण्याचं काम केलं आणि त्याचे दुष्परिणाम आहेत की इथली शिवसेना मोठी होऊ शकली नाही, याला जिम्मेदार फक्त आणि फक्त मातोश्रीवरले दलाल आहे. तुम्ही निवडणूक लढवू इच्छिता का पुन्हा किंगमेकरच्याच भूमिकेत राहणार आहात? ही लातूरची जनता ठरवेल. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची नैसर्गिक युती आहे, आमची युती नैसर्गिक आहे, ती प्रमोद महाजन, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथरावजी मुंडे यांच्या विचारातून जय भवानी जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय, जय भवानी जय शिवराय. आणि घराणेशाहीच्या विरोधात होती, मनोहर जोशीसारख्या एक ट्रंक घेऊन कोकणातून उतरलेल्या माणसाला महाराष्ट्राच्या गादीवर बसवलं, नारायण राणे असतील, छगन भुजबळ असेल, खैरे असतील, कल्पनाताई नरेरे असेल, ज्ञानेश्वर पाटील असेल, सुभाष साबणे असेल, अशा मातीतल्या माणसाला मोठं करून महाराष्ट्राच्या गादीवर बसवण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. आणि त्यांच्या पुत्रांनी स्वतःच्या पोराला आपण मुख्यमंत्री झाले आणि स्वतःच्या पोराला मंत्री करून घराणेशाही परत एकदा आणली आणि बाळासाहेबाच्या विचाराला तिलांजली दिली. बाळासाहेबाला जर खरोखरच मुख्यमंत्री करायचं असतं पोराला, तर 95 उद्धवसाहेबाचं वय 36 वर्षाचं आहे, उद्धवसाहेबाला कॅबिनेट मंत्री केलं असतं त्याने मनोहर जोशीसोबत, पण ते केलं नाही, बाळासाहेबाच्या ते विचारात नव्हतं आणि ते करत नव्हतं. आणि म्हणून लातूरामध्ये जर म्हणत असाल
81 विलासराव भोसले, त्यांच्यानंतर डायरेक्ट अमित, अमित नंतर आत्ता जी काँग्रेसची जी दुसरी फळी काम करते आहे मुईस शेख सारखे, आमदार होण्याच्या लायकीचे नाहीत का लातूरमध्ये? कित्येक कार्यकर्ते आहेत, आता दीपक सुळ आहेत, विक्रांत गोजमुंडे आहेत, अशी अनेक दुसऱ्या फळीची माणसं. आता अमित देशमुखच्या पोराचीच वाट बघायची का आमदार व्हायची आम्ही? तिकडे धीरू देशमुखच्या पोराचीच वाट बघायची का? का वैजनाथ शिंदे एक टर्म्स का? भिषे त्रिंबक भिषे एक टर्म्स का? का या पद्धतीनं या ठिकाणी देशमुखांनी या ठिकाणी लोकशाहीचं काँग्रेसचं खच्ची करून स्वतःचं साम्राज्य उभा केलेलं आहे. आणि माझा विरोध ह्या साम्राज्याला आहे. आणि म्हणून या पक्षाने जर भारतीय जनता पक्ष शिवसेनेने चांगला तगडा उमेदवार दिला इथं मॅनेज न होता अमित देशमुखला खरोखर टक्कर देण्यासारखा, नाहीतर असा उमेदवार द्यायचा की औषध मला मदत व्हावी, निलंग्यात मला मदत व्हावी म्हणून इथल्या लोकलच्या नेत्यांनी एक कसला तरी लातूरमध्ये उमेदवार द्यायचा आणि त्यांना मदत करायची असं जर धोरण घेतलं तर ते चुकीचं होईल. लातूरच्या जनतेशी भाजपची अनेक कार्यकर्ते तगडे आहेत, अनेक पिढ्यापासून इथं काम करतात. मग त्याच्यामध्ये दिवू काळे असतील, शैलेश गोजमुंडे असतील, प्रेरणा होनराव असतील, वाजपेयी असेल, अनेक कार्यकर्ते, आमचा दिलीप पांडेव असतील, ज्या लोकांनी पिढ्यानपिढ्या या ठिकाणी विरोधामध्ये काम केलेलं आहे भाजपचे आहेत, ते खरे भाजपचे आहेत, यांच्या पाठीमागे शक्ती उभा करणं गरजेचं आहे. आणि ह्या लोकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गानं या ठिकाणी मॅनेज न होता भाजपने अमित देशमुखशी मॅनेज न होता स्वतःला निलंग्यात मला अमितची मदत पाहिजे, औषधात मला अमितची मदत पाहिजे म्हणून मी इथं अमितला सोपा उमेदवार देतोय, अशा प्रकारे न वागता या जिल्ह्यामध्ये भाजप सेनेचं सरकार येऊन देशमुखशाही आणि काँग्रेस मुक्त लातूर करील ही भावना घेऊन भाजप सेना कार्यकर्ते जर उतरले तर नक्कीच या जिल्ह्यामध्ये आम्ही विजय प्राप्त करू शकतो असं मला वाटतं. तुम्ही लातूर शहरामधून इच्छुक आहात का ग्रामीणमधून आणि का? मी तुम्हाला 1995 एक वाक्य सांगतो की 90 ते 95 जो हाहाकार झाला होता, मराठी भाभीच्या नावानं शिव्या देणं असो, गांधी भाभीच्या नावानं शिव्या देणं असो, प्रकाश पाठकचं दुकान पाडणं असो, बसवेश्वराचा पुतळा उभा फेकून देणं असो, ह्या हाहाकाराविरुद्ध ज्यावेळेस 95 मला तिकीट दिलं गेलं आणि मला तिकीट द्यायचं का कविकला द्यायचं जे संभाजी काकडे आणि बापूमध्ये वाद लागला आणि मला जॉर्ज फडणवीस आणि मधु दंडोते समोर उभा केलं आणि ते म्हणाले का रे भीतो का तू, का तू का उभा टाकत नाही, त्यावेळेस मी बोललेलं एक वाक्य लक्षात घ्या की मला स्वतः आमदार होण्यापेक्षा विलासरावचा पराभव महत्त्वाचा वाटतो. आणि शिवाजी कवेकर जर आले तर शिवाजी विलासरावचा नक्की पराभव होऊ शकतो. मधु दंडोते म्हणाले मला का रे विलास पडतो, म्हणजे पडतो लक्षात ठेवा. कसं आहे मला आमदारकीपेक्षाही लातूरमध्ये लोकशाही नांदली पाहिजे. लोकांनी आपल्या अनेक पिढ्या मी आत्ता सांगितल्यासारखं रवी सुडे असतील, कित्येक पोरं आहेत, मोहन माने असतील, चंद्रकांत शिट्टे असतील, केशव कांबळे असतील, या नव्या पिढीची माणसं पुढे येणार आहेत का नाही? का देशमुखाची जय म्हणीत आणि भाजपवाल्याने त्यांना मदत करण्याची, शिवसेनेने त्यांना मदत करायची, कसं गेल्या वेळेची तिकीटं फिरली गेली एका रात्रीत, रात्री 12 त्याचं तिकीट डिक्लेअर होते सचिन देशमुखचं, हे चिंताजनक आहे. आणि इथल्या कार्यकर्त्यामध्ये भाजप सेना कार्यकर्त्याचा कसलाही दोष नाही. मुंबईहून तिकीटं मॅनेज होतात, त्याला लातूरचे काही स्थानिक नेते मदत करतात आणि म्हणून या ठिकाणी पराभव होतो. तो मुडीत काढून जर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने आणि एकनाथ शिंदेंनी शुभेच्छा देऊन मला उभा केलं तर मी ही निवडणूक लढण्यास तयार आहे. आणि माझ्यापेक्षा जर कोणी स्ट्रॉंग कॅन्डिडेट ही लोकशाही इथं लातूरमध्ये आणण्यासाठी आणि देशमुखशाही संपवण्यासाठी काम करणार असेल तर त्याच्या पाठीमागं उभा टाकण्याची माझी तयारी आहे. मीच असलं पाहिजे असं माझं मत नाही. एकंदरीत तुम्ही या एवढ्या पडझडीतून भाजप शिवसेना सावरेल असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच सावरेल, काम केलेलं आहे. परवा थोडा भ्रम निर्माण झाला होता, लोकांनाही कळायलंय. मला एक सांगा, या महाराष्ट्राच्या गादीवर यापूर्वी ॲटो चलवलेला, येल्लो मिल्लो खाल्लेला, चिखलामध्ये आणि ह्याच्यामध्ये शेतात काम केलेला, स्टोमध्ये राखेल भरून स्वयंपाक केलेला मुख्यमंत्री बघितला आहे? ज्या मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्ता, मी पहिल्यापासून सांगतो कार्यकर्ता ते मुख्यमंत्री, मी या जिल्ह्यामध्ये संजय बनसोडेला का मानतो, कार्यकर्ता, कार्यकर्ता ते मंत्री,
कार्यकर्त्याचा मंत्री होऊ द्या, मंत्र्याचं पोरग मंत्री होत आहे, इथं माझ्या मनामध्ये खंत वाटते. कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री झालाय आणि त्यांच्या पाठीमागे महाराष्ट्राची जनता उभा टाकते, त्यांना अभ्यास आहे. अनेक योजना त्यांनी राबवल्यात आणि त्या योजना सर्वसामान्य, आत्ता लेक लाडकी, माझी बहीण लाडकी योजना येते, प्रत्येक महिलाच्या घरी येते, शेतकऱ्याला 6,000 रुपये येत आहेत, धान्य दिलं जात आहे, गरिबांना जगण्याचं सन्मान दिला जातोय, आणि ते काम एकनाथ शिंदेकडनं होत आहे. एकनाथ शिंदेने आमच्यासारख्या लोकांना, आम्ही तर तुम्हाला आठवत असेल उद्धवसाहेबांनी काँग्रेस संघ युती केली, आम्ही बंद केलं होतं राजकारण. आम्ही कधी त्या काळामध्ये शिवसेनेत होतो ना, अमितच्या दरवाज्यावर गेलो ना उद्धवसाहेब मातोश्रीवर गेलो. मी विचारानं बाळासाहेबाच्या काम करतो. घराणेशाहीच्या विरोधात यांनी बंड करून उभा टाकले, एकनाथ शिंदेच्या पाठीमागं उभा टाकलो आणि भविष्यात एकनाथ शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखाली, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या दोघाच्या सहकार्यानं महाराष्ट्रामध्ये परत एकदा कष्टकरी लोकांचं राज्य येईल, घराणेशाहीच्या विरोधात काम करणारं राज्य येईल. आमच्याकडं कुणीही घराणेशाहीचा पुरस्कर्ता नाही आणि मी आणीबाणीपासून काम करतो. मी घराणेशाहीच्या विरोधात काम करण्यासाठी यांच्यासोबत आहे. असं एवढं चांगलं वातावरण असताना लोकसभेला पराभव झाला, विधानसभेला वातावरण चांगलं राहतंय, पण निवडणुकीत शेवटच्या 8 दिवसातच पंक्चर यंत्रणा होते, तर तुम्ही मतदारांना काय सांगू इच्छिता? यावेळेस पंक्चर होऊ देणार नाही. तुम्ही 95 साक्षीदार आहे, पंक्चर सगळे काढले होते त्या काळामध्ये. काय यावेळेस लोकसभेला थोडा झटका झाला, ज्यांच्या हातात कारभार होता तेच पंक्चर झाल्यासारखं वाटतंय. त्याच्यावर वेगळा एपिसोड करू बद्दरजी, त्याच्यावर वेगळा एपिसोड करू. आज एवढं सांगतो की या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्रितपणे काँग्रेसमुक्त व देशमुखशाहीमुक्त हा जिल्हा केल्याशिवाय राहणार नाही, असं काम आम्ही सगळे मिळून करूया कार्यकर्ते. धन्यवाद बळवंतरावजी. तुम्हाला इच्छेप्रमाणे लातूर शहरातून उमेदवारी मिळो, तुम्ही लढो आणि खऱ्या अर्थानं जनकल्याणाचं जनतेचं राज्य येऊ, हीच तुम्हाला शुभेच्छा. मित्र हो, सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉरवर्ड करा, लाईक करा. धन्यवाद.